केंद्र शासनाच्या वतीने शैक्षणिक दर्जा पडताळणीसाठी राष्ट्रीय संपादनुक सर्वेक्षण चाचणी घेण्यात येत आहे. यामध्ये देशातील काही निवडक शाळांद्वारे परीक्षण करण्यात येत असून दिंडोरी तालुक्यातील 12 शाळांमधील सुमारे 390 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. देशातील विद्यार्थ्यांची संपादनुक पातळी स्तर पडताळणीसाठी दर 3 वर्षांनी राष्ट्रीय संपादनुक सर्वेक्षण चाचणीचं आयोजन करण्यात येतं. 2020 कोरोनाच्या प्रादुर्भाव असल्यानं ही चाचणी पुढे ढकलण्यात आली होती. शैक्षणिक दर्जा पडताळणी करून गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निश्चित करण्यासाठी या चाचणीचं आयोजन केलं जातं. दिंडोरी तालुक्यात गट शिक्षण अधिकारी बीडी कणोज व डायटचे संपर्क अधिकारी डॉक्टर बाबासाहेब बडे यांच्या मार्गदर्शनाखाली नवोदय विद्यालय दिल्ली पब्लिक स्कूल, जनता इंग्लिश स्कूल दिंडोरी, केआरटी वणी, जनता विद्यालय वरखेडा यासह इतर 7 शाळांमधील 390 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. न्यूज 15 मराठी साठी बापू चव्हाण दिंडोरी नाशिक.